शिवळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी दिलीप शिरोळे हेरवाड तर उपसभापतीपदी सविता जाधव शिरोळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक सर्व संचालक सभासद व कर्मचारी वर्ग शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था कुरुंबाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. तिसऱ्या दिवशीच्या सर्व्हेमध्ये कुरुंदवाड शहरात चिकनगुणियाचा एकही रुग्ण नाही. शहरवासियांना दिलासा. कुरुंदवाड शहरामध्ये चिकनगुणिया सदृश संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने सर्व्हे सुरू असून तिसऱ्या दिवशीच्या सर्व्हेत एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी रेखा तराळ यांनी दिली. चिकनगुणियाच्या पार्श्वभूमीवर शहरात आरोग्य विभागाने सर्व्हे सुरू केला असून पहिल्या दिवशीच्या सर्व्हेत 20 रुग्ण आढळले होते तर दुसऱ्या दिवशी 44 घरांचा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये 10 घरांमध्ये डेंग्यू व चिकनगुणियाच्या अळ्या सापडल्या तसेच 8 संशयित रुग्ण सापडले होते. तिसऱ्या दिवशी शहरातील ढेपणपूर येथे सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत एकही पेशंट आढळला नसल्याची माहिती आरोग्य पथक प्रमुख अमर घोलप यांनी दिली. कुरुंदवाड शहरामध्ये डासांच्या प्रमाणात खूप वाढ झाली आहे त्यामुळे शहरात चिकनगुणिया सदृश रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. शहरात चिकनगुणिया सदृश रुग्ण सापडत असल्याचे लक्षात येताच नगरपालिकेने आपली यंत्रणा गतिमान केली आहे. सध्या शहरवासियांना स्पीकरवरून जनजागृती करून चिकनगुणिया व डेंग्यूबाबत जनजागृती करणे गरजेचे असताना नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी रेखा तराळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख अमर घोलप व त्यांच्या टीमने शहरात आरोग्य सर्व्हे सुरू केला. पहिल्या दिवशीच्या सर्व्हेत 20 रुग्ण आढळले होते तर दुसऱ्या दिवशी 44 घरांचा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये 10 घरांमध्ये डेंग्यू व चिकनगुणियाच्या आळ्या सापडल्या तसेच 8 संशयित रुग्ण सापडले आहेत. तिसऱ्या दिवशी शहरातील ढेपणपूर येथे सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत एकही पेशंट आढळला नसल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला.